हे आहे चिंचोली पिंपरी गाव। 2000 लोकसंख्या असलेलं हे गाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे। गावाचं पंचक्रोशी क्षेत्र 741 हेक्टर असून त्यात 187 हेक्टर वनजमीन आहे, पण तरीही या भागातील जमीन पाण्याविना तहानलेली होती। या भागाचा मुख्य व्यवसाय आहे शेती, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती ही बेभरवशाची बनली होती। देशाच्या अनेक भागात असलेल्या अशाच परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती अभियानाची घोषणा केली। जलयुक्त शिवार अभियानात चिंचोली पिंपरी गावाचा समावेश झाला। गावात आनंदाची लाट पसरली। यावेळी ग्रामपंचायतीनं तातडीनं ग्रामसभेचं आयोजन करून ग्रामस्थांना जलसंधारणाचं महत्व आणि गरजेची जाणीव करून दिली। ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रमदान करण्याची तयारी दर्शवली। यामध्ये 70% महिला सहभागी होत्या। तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मशिनरीचा प्रश्न सोडवला। त्यांच्याकडून काम पूर्ण होईपर्यंत 50 दिवसांसाठी 4 पोकलेन मशीन आणि 2 JCB मोफत देण्यात आले, ज्याचं बाजार भाडं 32 लाख रुपये एवढं आहे। लोकसहभागातून 11 लाखांची देणगी गोळा झाली। विविध शासकीय योजनांमधून सुमारे 2 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली। या अभियानाच्या सुरुवातीला मनरेगाच्या माध्यमातून नाल्यांचं खोलीकरण, विहिरींचं पुनर्भरण, शेततळं, शोष खड्डे, गॅबियन बंधारे अशी कामं हाती घेण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी नाले खोलीकरणाचं काम करण्यात आलं। जलसंपदा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून 21 सिमेंट बांध बांधण्यात आले। कृषी विभागाच्या मदतीनं 275 हेक्टरमध्ये कंपार्टमेंट बंडिंगचं काम करण्यात आलं। श्रमदानातून वनजमिनीवर 12.5 किलोमीटर CCT आणि डीप CCT खोदण्यात आले। 8 शेततळी, 53 दगडी बांध, 15 मातीचे बंधारे यासह 10,000 झाडं लावण्यात आलेत। विविध प्रकारच्या बियांचे सीड बॉल तयार करून गाव परिसरात टाकण्यात आले, त्यामुळे वनविकासाला मदत होत आहे। या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील वनक्षेत्रातील 8 नाले जोडण्यासाठी नालाजोड प्रकल्पांतर्गत सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचा नवीन नाला बांधण्यात आला। या प्रकल्पामुळे परिसरातील 9 किलोमीटर परिघात 10,000 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून या कामांमुळे परिसरातील भूजल पातळी 5 मीटरनं वाढली आहे, त्यामुळे आता पीक पद्धतीतही बदल होत आहे। या बदलांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत असून गावाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे। गावकऱ्यांनीही पाणी बचतीचं तंत्र अवलंबलं असून त्यासाठी त्यांनी गावातील 70% शेतजमीन सरकारी योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाखाली आणली आहे। आता हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं आहे। या सर्व उपायांमुळे चिंचोली पिंपरी गाव नक्कीच जलक्रांतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे। जय हिंद।